एसटी बसचे ब्रेक झाले निकामी, अपघातात प्रवासी किरकोळ जखमी, सुदैवाने बस नदीत कोसळण्यापासून वाचली. महामार्गावर धावणाऱ्या बसचा ब्रेक निकामी झाल्याने बाळापूर नजीक बसला अपघात झाल्याची घटना आज 6 सप्टेंबरच्या सकाळच्या सुमारास घडली आहे. चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला आहे. यावेळी बसमध्ये 50 जवळपास प्रवासी होते. या घटनेमुळे शेगाव आगाराचा भोंगळ कारभार पुन्हा समोर आला आहे. 6 सप्टेंबरला शेगाव आगाराची एसटी बस चंद्रपूरकडे जात असताना सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास अकोला शहराबाहेरील महामार्गावर या बसचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. समोरून येणाऱ्या वाहनांना चुकवण्यासाठी चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या मातीच्या कपारीवर धडकावून थांबवली. यावेळी बसमध्ये जवळपास 45 ते 50 प्रवासी होते. या घटनेत सुदैवाने बस पलटी झाली नाही व जवळच असलेल्या नदीत कोसळण्यापासूनही वाचली. यापूर्वी शेगाव आगाराची एक बस पात्रुडा नजीक नदीत पडली होती व त्या घटनेत 19 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तरी शेगाव आगाराचा भोंगळ कारभार अजूनही सुधारलेला नाही. या अपघातात प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या असून मोठा धोका टळला आहे. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी करून बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले व जखमींना शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.